पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. पोलिसाच्या अंगावर बाईक घालण्याचा प्रयत्न करणाऱ्याला ताब्यात घेतलं गेलेलं आहे. उल्हासनगरच्या भाटिया चौकात हा सगळा प्रकार घडलाय. भाटिया चौकात कारवाई सुरू होती. मास्क न घातलेल्या बाईक स्वाराला पोलिसांनी थांबायला सांगितलं, मात्र बाईक स्वारानं पोलिसांच्या अंगावर बाईक घालण्याचा प्रयत्न केला. कोरोनाचा धोका वाढत असल्यानं पोलीस आणि प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळी सहकार्य करण्याची गरज असताना नागरिकांचं हे बेजबाबदार वर्तन संकटात भर टाकणारं आहे. आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत फोनलाईनवरनं. गणेश, मुजोर बाईक स्वाराचा हा सगळा मुजोरपणा समोर आलेला आहे. पोलिसांवर चक्क गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, काय सांगता येईल त्याबद्दल? उल्हासनगरमध्ये हा आठवड्याभरातील दुसरा प्रकार आहे. याआधी देखील पोलिसाला अर्वाच्या भाषेमध्ये शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला होता श्रीराम चौक परिसरात, आणि हा दुसरा प्रकार घडलेला आहे उल्हासनगरच्या भाटिया चौकामध्ये. पोलीस प्रशासन, महापालिकेचं पथक आता गेल्या काही दिवसांपासून मास्क न घालणाऱ्या लोकांवर कारवाई करते, दंडात्मक कारवाई करते. मात्र कारवाई करत असताना जेव्हा दंड म्हणून त्यांच्याकडनं पैसे आकारले जात आहेत, त्यावेळी त्यांचा पारा चढतो आणि पोलिसांना शिवीगाळ करणं, त्यांच्या अंगावर बाईक घालणं असे प्रकार घडत आहेत. मात्र नागरिकांनी कुठेतरी या सगळ्या गोष्टीला सहकार्य केलं पाहिजे, कारण नागरिक कोरोनाचे नियम पाळताना दिसत नाहीये आणि त्यांच्यावर कारवाई झाली की त्या कारवाईला विरोध करून कुठेतरी हे प्रकार होताना दिसत आहेत. उल्हासनगर शहरामध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे आणि ठिकठिकाणी महत्वाच्या चौकांमध्ये रस्त्यांवर महापालिकेचं पथक असेल, पोलीस पथक आहे, यांच्याकडनं कारवाई सुरू आहे. मात्र नागरिक कुठेही त्यांना कधी सहकार्य करताना दिसत नाहीये, कारण आठवड्याभरातली दुसरी घटना आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावं असं पालिका प्रशासन देखील सांगते आणि पोलीस देखील वारंवार आवाहन करत आहे. अजिंक्य, बिलकुल गणेश, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. उल्हासनगर मधला हा धक्कादायक प्रकार आहे, आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतोय कशा प्रकारे या भाटिया चौकामध्ये कारवाईच्या दरम्यान या मुजोर बाईक स्वारानं पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. पुढची बातमी उस्मानाबाद मधली आहे. उस्मानाबादच्या कळंब मध्ये बनावट औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आलेला आहे. यावेळेला तब्बल 2.5 लाखांचं औषध जप्त करण्यात आलेलं आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं ही कारवाई केलेली आहे. त्या कारवाईत अनेक बनावट औषधं जप्त करण्यात आलेली आहेत. हिमाचल प्रदेशमधील विजिन हेल्थ केअर या कंपनीनं हे औषध बनवलेलं आहे. कळंब शहरात हा साठा सापडलाय. आता या सर्व औषधींची फेर तपासणी करण्यासाठी नमुने केंद्रीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेले आहेत. त्या सगळ्या मागे एक मोठं रॅकेट असेल असा अंदाज औषध प्रशासनानं व्यक्त केलेला आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. बालाजी निरफळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. बालाजी, काय नेमकी माहिती आहे? अजिंक्य, एकूण बघितलं तर सध्या कोरोनाचा कालावधी आहे आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये माणसाला जर कुठलंही हे असेल तर औषध हे सगळ्यात सर्वोत्तम पर्याय वाटतं आणि औषध गोळ्यावरच माणूस सध्या जगला जाऊ शकतो अशी एक समज माणसाची आहे. आणि अशाच कालावधीमध्ये कळंबमध्ये जो प्रकार घडलाय तो अत्यंत गंभीर प्रकार म्हणावा लागेल. पॅरासिटामॉल सिरपेड असेल किंवा सिरप असेल, या ज्या गोळ्या कोरोनाच्या कालावधीमध्ये दिल्या जातात, या गोळ्या ज्या कंपनीमार्फत दिल्या जातात, ती कंपनीच्या गोळ्या ते सगळ्या बोगस असल्याचं बनावट असल्याचा प्रकार जो आहे तो पुढे आलेला. आणि हा प्रकार जो आहे तो अन्न औषध प्रशासनानं काही त्यांना टीप मिळाली होती त्याच्यावर त्यांनी अचानक कारवाई केली होती. कळंब शहरातील डीकेजी एलपी संजीवनी फार्मास्युटिकल कंपनी आहे. ही कंपनी हिमाचल प्रदेशमधलं जे विजन हेल्थ केअर कंपनीने ज्या गोळ्या बनवल्या होत्या ती कळंब शहरातील कंपनी वितरित करत होती किंवा ती पुरवठा करत होती. त्या कंपनीनं ज्या कंपनी गोडाऊनवर छापा मारला असता त्याच्यामध्ये ही औषधं बनावट सापडलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात गंभीर म्हटलं पॅरासिटामॉल ही गोळी जी आहे ती सर्रास लागणारी गोळी आहे आणि ही सुद्धा गोळी जे कंटेंट आहे ते सगळं बनावट असल्याचं औषध प्रशासनाच्या छाप्यात उघड झालेलं आहे. औषध प्रशासनाने ही छापा पहिल्या वेळेस मारला होता. दुसरा ज्यावेळेस छापा मारायचा असतो अन्न प्रशासनाला त्यावर न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे न्यायालयाच्या परवानगीकडेही अन्न प्रशासनानं परवानगी मागितलेली आहे. आता ही सगळी साठे
जप्त करून त्यांनी जे आहे ते फेर तपासणीसाठी हे नमुने केंद्रीय प्रयोगशाळेकडे पाठवलेले आहेत. नेमकं आता हे प्रकरण जर कंपनी बघितली तर ही राज्याबाहेरली आहे, हिमाचल प्रदेशमधील कंपनी आहे, तरी कंपनीच खरी आहे का किंवा बोगस आहे हा पण एक मोठा प्रश्न कुठेतरी या तपासामध्ये उपस्थित केला जातो. एकूण जर बघितलं तर ह्या जर गोळ्या सगळ्यांना दिल्या असतील, आता अन्न औषध प्रशासनानं या गोळ्यावरती तर किमान जिल्ह्यात बंदी घातली की या गोळ्या कोणी घेऊ नये म्हणून त्याचं अन्न औषध प्रशासनाचं आदेश काढलेत. मात्र हे बघितलं हिमाचल प्रदेशमधील ही कंपनी खरी आहे का खोटी याबाबतही कुठली शंका उपस्थित केली जाते. मात्र या अशा अडचणीच्या काळात जर डॉक्टर असतील किंवा इतर एक मोठं रॅकेट याच्या मागे असण्याची शक्यता आहे आणि किती गंभीर प्रकार रॅकेट देखील असण्याची शक्यता आहे यामागे आणि त्या संदर्भात आता तपास देखील सुरू आहे. बालाजी धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल.